अचानक असं काही होईल असं कुणालाच वाटलं नव्हतं. अचानक नाही बरं का, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं लय राडा होणार. ही वादळापूर्वीची शांतता आहे. म्हणजे हे सगळं प्रकाश मामांनी केलंय? नाहीतर कोण करणार आहे? तरीच म्हणलं दीपक मामा एवढं कसं काय बोलायला लागले? जाऊ दे, तर काय माणूस ऐकायलाच तयार नाही म्हटल्यावर कोण काय समजून सांगणार. अरे जाणारच आहे, उद्याच वकिलाकडे जायचो की नाही बघ. हा मी पण जाऊ शकते वकिलाकडे. बेतक काय हळू ना. चांगलं का तुमच्या घरच्या नजर असं पाहिलं ना आपल्याला कळेल किती चांगलं काम करू राहिलो आपण. बर चला. ते आत्या तुमचे मामा एकमेकांवर लई प्रेम करते. जी माणसं आपल्याला एकमेकांपासून खूप लांब वाटतात ना ती मनाने फार जवळ असते. मला परागरावांबद्दल काहीतरी वाटू राहिले. काहीतरी म्हणजे नेमकं काय? म्हणजे मला असं वाटू राहिलंय का माझ परागरावांवर प्रेम आहे. काय? एक ध्यानात ठेवा, त्या निकमाच्या पोराच्या लग्नाच्या आधी आपल्या पपीचं लग्न ठरलं पाहिजे. तिच्या डोक्यावर अक्षता पडल्या पाहिजेत. याला म्हणते दुश्मनी निभावणं. आलं का ध्यानात? भाऊजी उठताय ना? तो नुसतं उठत पुरणपोळीचं जेवण जड झालंय त्याला. आई बिस्किट. हा चालू द्या तुमचं चहा बिस्किट पुरणपोळीचं जेवण आणि पडा तंगडे वर करून चालू द्या. भाऊजी चहा घ्या ना तुम्ही. विष द्या विष. हे पाहण्यापेक्षा मेलेलं बरं. ए लीला काय झालंय काय? आता काय व्हायचं बाकी राहिलंय? जमिनीच काही गडबड आहे का काही? जमिनीबद्दल बोललं असतं ना तर चाललं असतं, पण इथं लागलं इथं आप्पा. अरे इथं असं इथं 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 करून कळत असतं का रे? काय झालं ते सांग ना. तुम्हाला कळू नाही राहिलं हेच माझं दुःख आहे. ए चंदू तू काय बोलला का लिराला काही? मी कशाला बोलू? मग ते काहून असं चिडून राहिले? मला काय माहिती आप्पा. आता काय करा. ए लीला ये बरं जरा इकडे सांग मला काय झालंय. अय भो बघू नको. सांग काय झालं ते. ते आळ घेऊ राहिले माझ्यावर. सांग ना काय झालं काय झालंय? आप्पा त्या निकमाच्या पोराचा साखरपुडा झाला. बसा आपण हातावर हात टाकून बस. काय साखरपुडा कसा काय? नाही म्हणजे त्या पोरात तर प्रॉब्लेम होता ना. आणि कुणाशी झालं? याच मिलिटरीवाल्याच्या पोरीशी. कस काय रे, तू तर घरी गेला होता ना त्यांच्या? मग मी काय खोटं बोलतो काय? हा मी स्वतः गेलतो त्या पोरीच्या घरी.
तिच्या बापाला समजून सांगितलं का बाबा रे हे असं असं आहे तेव्हा हा हा म्हणला आणि आता हे हे केलं मिलिटरीवाले ना हेकटच असतात हे असा डाव साधलाय आप्पा बरं का त्यांनी काय प्रॉब्लेम आहे तुझा माझा नाही काही नाही नाही मग तू परागला नसते सल्ले का देतेस अनुष्का प्लीज पर्या प्लीज बोलू दे मला पूर्वा जेव्हा तुम्ही दोघही रिलेशनशिप मध्ये होता तुमचं लग्न ठरणार होतं तेव्हा मी मदत केली ना तुम्हाला केली ना मग आता जेव्हा आम्ही दोघही रिलेशनशिप मध्ये आहोत तेव्हा मदत करायची सोडून तू आमच्यासाठी गोष्टी डिफिकल्ट का करतेस तुम्ही नेमकं काय बोलू राहिलं मला काही कळू नाही राहिलं कशाबद्दल बोलू ओ म्हणजे तुला कळत नाहीये मी कशाबद्दल बोलतीये ते नाही नो वरी मी चेअर घेऊ शकते बस समजवते बस परागने क्लासेस काढावे असं नाही वाटत तुला किंवा परागने आयुष्यात प्रगती करावी असं नाही वाटत आहे का नाही कारण मला जेन्युइनली असं वाटतंय आणि मी त्याला मदत करणार आहे त्याच्यासाठी पण तू मध्ये येतेस हे कळतंय का तुला मी हो तू पूर्वा तुम्ही अजून चिडल्यात माझ्यावर नाही हो मी नाही चिडले तुमच्यावर मी नाही समजावून सांगू शकत तुम्हाला मग समजून सांगा ना आपण आपण दोस्त आहोत ना मग समजून सांगा ना मी घेईल ना समजून सगळं मी कुहूकडे चाललोय हे नाणं आणि पुस्तक तिला द्यायला हे नाणं आणि पुस्तक तिच्या हातात पडणं महत्वाचं आहे मिहीर यू आर माय बेस्ट बडी आमचं दोघांचं रिलेशन असं ना की आम्हाला एकमेकांच्या मनातलं न बोलता सुद्धा कळतं त्याचा सगळा वेडेपणा मी सहन करते मला अल्झायमर झालाय असं निदानात ज्योती बगडा आमची एकच मागणं आहे बाकी काय झालं तरी देखील तुम्हाला इसरण्याची वेळ त्यांना आमच्यावर रट्टा काम आहे खरं तर तू प्रेग्नंट आहे मला आधी का नाही कळलं त्याचं राऊंड राऊंड वाईट वाटतंय मला पण आता कळलंय ना हरकत मी बरोबर लक्ष ठेवेन तुझ्यावर तू पाणी प्यायलीस अगं सारखं पाणी प्यायचं असतं चांगलं असतं चल पाणी पिऊया